बोला पहिला हिंदी मराठी. सर आज महत्वाची बैठक पार पडली आणि अशी माहिती मिळते की आरक्षणाबाबत मनसेची आधीपासून जी भूमिका होती आर्थिक निकषावरती आरक्षण ह्याची पुन्हा एकदा त्याच्याबद्दलची भूमिका बैठकीत मनसे अध्यक्षांनी व्यक्त केली. काय पक्षाची भूमिका येत्या काळात आरक्षणाबाबत? मला असं वाटतं की या संदर्भात सगळी चर्चा झाली, प्रत्येक पदाधिकाऱ्यांचं म्हणणं सन्मान्य राजसाहेबांनी जाणून घेतलं आणि लवकरच या विषयावर सविस्तरपणे सन्मान्य राजसाहेब हे महाराष्ट्राशी बोलतील. त्या संदर्भात काही भूमिका आहे पक्षाची, ती कायम राहणार आहे आर्थिक निकषावर? सन्मान्य राजसाहेबांनी ऑलरेडी ही भूमिका मांडलेली आहे आणि आपण जर आमची ब्लूप्रिंट बघितली असं तर त्या ब्लूप्रिंटमध्ये पण या संदर्भातली भूमिका अतिशय सविस्तरपणे पक्षाने मांडलेली आहे. मला असं वाटतं या गोष्टीवर अनेक आमच्या सर्व लोकांनी अनेक मतं त्यांच्या याच्यानुसार व्यक्त केली, जी सगळी सन्मान्य राजसाहेबांनी ऐकून घेतली आणि लवकरच सविस्तरपणे ते महाराष्ट्राच्या या विषयावर बोलतील. सर, आगामी 2024 लोकसभा निवडणूक आहे, त्या संदर्भात काही चर्चा झाली का बैठकीमध्ये? निश्चितपणे लोकसभेचे उमेदवार कोण असले पाहिजेत, काय असले पाहिजेत, त्याच्या संदर्भातला एक अहवाल येत्या आठवड्याभरात आम्ही सन्मान्य राजसाहेबांकडे देऊ आणि त्याच्यानंतर त्याच्यावर योग्य तो निर्णय सन्मान्य राजसाहेब घेतील. सर, त्यासाठी अशी समिती ठरली की कोणकोण अहवाल बनवणार, त्या संदर्भात काय आढावा? संदर्भात ती समिती झालेली आहे ना, प्रत्येक लोकसभेसाठी पक्षाने एक समितीचे स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो ते दिलेलं आहे आणि त्या स्ट्रक्चरनुसार तिथे तिथे पदाधिकारी नेमलेले आहेत, त्यांना त्यांची कामं सांगितलेली आहेत. प्रत्येक लोकसभेमध्ये एक वॉर रूम तयार करण्याचं सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे त्याचं काम चालू आहे. यादी भाग वाईज कोणकोण तिथे असले पाहिजे, त्यांच्यावर कसं काम झालं पाहिजे, हे वॉर रूमच्या माध्यमातून त्यांच्यावर कसं लक्ष ठेवलं पाहिजे, त्यांना अपेक्षित कामं काय, या सगळ्याची एक साधक बाधक चर्चा ही या बैठकीत झालेली आहे. सर, मराठी पाट्या संदर्भात न्यायालयाने जी तारीख दिलेली आहे, 3 दिवस उरलेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुरुवातीपासूनच आक्रमक मराठी पाट्या संदर्भात होती. आता कोर्टाच्या आदेशाला जर जुमानलं नाही तर मनसेची भूमिका काय असणार? कारण तसं तुमच्या अधिकृत पेजवरनं मनसे दणका अशा हॅशटॅग खाली इशारा देखील दिला. नाही, मला असं वाटतं सर्व व्यापारी सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे की त्यांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही ते. आणि जर कोर्टाचा आदेश पण जे लोक पाळणार नाहीत त्यांनी महाराष्ट्रात राहू नये. मग जर त्यांना कोर्टाचाही आदेश पाळायचा नसेल तर मग महाराष्ट्राचा कायदाही पाळायचा नसेल तर मला असं वाटतं अशा लोकांबरोबर आयदर सरकारने डील करावं. जर सरकार डील करायला सक्षम नसेल तर मग आम्हाला सांगावं, आम्ही आमच्या पद्धतीने डील करू त्यांच्याबरोबर. राज्यात सध्या आरक्षणावर वाद पेटला आहे, दोन समाज एकमेकांच्या समोर उभे टाकलेलं, तर या वादात न पडण्याचा एक निर्देश राज ठाकरे यांनी नेत्यांना दिले असं कळतं. बैठकीत काय चर्चा झाली मला असं वाटतं मला तुम्हाला सांगता येणार नाही, पण मुळात सन्मान्य राजसाहेबांनी वेळोवेळी ही भूमिका मांडलेली आहे की आरक्षण हे आर्थिक निकषावर असावं आणि त्या भूमिकेशी सन्मान्य राजसाहेब ठाकरे ठाम आहेत. आणि या सगळ्या जे काय आत्ता चालू आहे राजकारण, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं, द्वेष निर्माण करणं, मला असं वाटतं या सर्व संदर्भात सविस्तरपणे योग्य वेळी राजसाहेब बोलतील महाराष्ट्राशी. जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे हे लवकरच करेल किंवा असं अशा स्वरूपाचं राजसाहेबांनी वक्तव्य केलं होतं, तर माझ्या मागे नक्की कोण आहे मला देखील सांगा असं प्रत्युत्तर जे आहे जरांगे पाटलांनी सांगितलं होतं, कसं पाहता येईल? ठीक आहे, मला असं वाटतं सन्मान्य राजसाहेब बोलले ते अर्थी त्यांना काहीतरी माहिती आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये योग्य वेळी सन्मान्य राजसाहेब सविस्तरपणे महाराष्ट्राशी बोलतील या सगळ्या विषयावर. तुम्हाला वाटतंय पुन्हा एकदा मराठी पाट्यांना घेऊन न ऐकणाऱ्या काही दुकानदारांसोबत तुमचा संघर्ष अटळ आहे? मला असं वाटतं संघर्ष करायची वेळच आली नाही पाहिजे ना. मराठी पाटी लावा हा कायदा आहे, सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलंय, मग आम्हाला संघर्ष करायची वेळ का आली पाहिजे? मला असं वाटतं कायद्याने कायद्याचं काम केलं पाहिजे आणि जर कायदा कायद्याचं काम करणार नसेल तर मग आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. देखिए बैठक में महाराष्ट्र में मतलब आने वाले दिनों में जो देश में लोकसभा चुनाव होने वाले हैं, महाराष्ट्र की कौन सी सीट लड़नी चाहिए,
कौन से सीट पे अपनी क्या पोजीशन है उसका एक अहवाल हमने दिया था, उसके ऊपर आज चर्चा हुई और आगे क्या काम करना चाहिए इसके बारे में सम्मान्य राज साहब ने मार्गदर्शन किया, उस हिसाब से हम लोग काम करेंगे। लोकसभा में 48 सीटें हैं, 48 सीट में से एमएनएस कितने सीट पे लड़ेंगे उसके बारे में विचार चल रहा है, उसके बारे में विचार चल रहा है कौन सी सीटें लड़नी चाहिए, कौन सी नहीं लड़नी चाहिए या सभी लड़नी चाहिए, इसके बारे में विचार चल रहा है। वरिष्ठ नेतृत्व हमारा विचार कर रहा है और जल्दी जो फाइनल हो जाएगा आपको बता देंगे। सर एक और खबरें कल सामने बारे में थी कि राज ठाकरे जो है पुणे कॉन्स्टिट्यूएंसी लोकसभा चुनाव लड़ेंगे, कितना सच्ची इस बात को लेकर? ऐसी तो अभी तक कोई चर्चा नहीं है। जिस तरीके से सर चेंबूर में एक पोस्टर लगाया गया है जहां अल्टीमेटम दिया गया कि 4 दिनों में अगर पोस्टर्स नहीं लगा, अगर बोर्ड्स जो है वो चेंज नहीं किए गए तो एमएनएस कुछ ना कुछ उस पे देखिए, ऐसा है कि मराठी पार्टी के बारे में हमारी भूमिका बहुत स्पष्ट थी और पहले से थी, उसके लिए हमारे लोगों ने बहुत संघर्ष किया, हम जेल तक गए उस संघर्ष में, और अभी जब उस प्रकार का एक कानून महाराष्ट्र में बनाया है, सुप्रीम कोर्ट ने उस कानून के ऊपर शिक्का मुर्तब किया है कि भाई इस कानून के हिसाब से सभी व्यापारियों को चलना पड़ेगा, अगर व्यापारी उस कानून के हिसाब से नहीं चलते हैं तो मुझे लगता है कानून अपना काम करेगा, जो भी उस पे कार्रवाई होगी वो सरकार को करनी चाहिए, और सरकार अगर कानून की कार्रवाई नहीं करती है तो फिर अगर हम कार्रवाई करेंगे तो हमें दोष मत दीजिए। सर किस प्रकार की आप लोग कार्रवाई कर रहे हैं, क्योंकि आप कह रहे कार्रवाई पहले सरकार को तो कानूनी कार्रवाई करने दो है, उसके बाद देखेंगे, अगर नहीं करते हैं तो फिर हम क्या करते हैं वो तो आपने देखा है, पहले भी देखा है और अभी भी देखेंगे। सर जो एसोसिएशन वाले हैं दुकानों के, क्या उनसे इस बारे में बातचीत हुई है? क्योंकि नहीं, हमने किसी से बातचीत, देखिए चीज ऐसी है जब कानून हुआ है तो कानून के हिसाब से चलना हर एक नागरिक का कर्तव्य है, अभी नागरिक का जब कर्तव्य है तो सिर्फ फायदे नहीं ले सकते ना साहब, आपको यहाँ के कर्तव्य भी को पालन करना पड़ेगा, सिर्फ महाराष्ट्र में रहते महाराष्ट्र से फायदा नहीं ले सकते आप, आपको कर्तव्य का भी पालन करना पड़ेगा, और कर्तव्य का पालन आप नहीं करते हैं तो कानून के हिसाब से गुनाह होता है और गुनहगारों के ऊपर कार्रवाई करना सरकार का काम है, अगर सरकार कार्रवाई नहीं करती है फिर हम देखेंगे क्या कर सकते हैं। आज राज ठाकरे आने वाली उनकी जो एक उनका इंटरव्यू होने जा रहा है गोरेगांव में, उसमें उनकी भूमिका उनकी राय स्पष्ट करने वाले हैं, लेकिन मराठा आरक्षण को लेकर, कोई भी आरक्षण को लेकर, आरक्षण ये जाति पाति के नाम पर ना होते हुए आरक्षण ये जो इकोनॉमिक क्राइटेरिया पर होना चाहिए, भूमिका मन से की पहले भी रही है क्या मन से, और राज ठाकरे इस भूमिका की पुष्टि आने वाले सभाओं में आने वाले सब उनके का प्रोग्राम में करेंगे? देखिए ऐसा है, हमारी भूमिका बहुत स्पष्ट है, अगर आपने हमारी ब्लूप्रिंट देखी होगी तो आरक्षण के बारे में हमारी जो भूमिका बहुत स्वयं स्पष्ट है, और उसमें एक बहुत महत्वपूर्ण वाक्य लिखा हुआ है, उसमें ये कहा है कि अगर हमारे हाथ में सत्ता आती है तो बिना आरक्षण हर मराठी आदमी को हम नौकरी भी दे सकते हैं और उनके एजुकेशन भी कर सकते हैं, ये बहुत महत्वपूर्ण भूमिका हमारे ब्लूप्रिंट में रही है, और आने वाले दिनों में जो भी ये कास्टिज्म के बारे में और जो भी विषय हो रहा है उसके बारे में एक सविस्तर विवेचन सन्मान्य राज साहब आने वाले दिनों में जिस समय उनको योग्य लगता है उस समय करेंगे। लेकिन इकोनॉमिक बेस रिजर्वेशन इसके बारे में चर्चा हुई क्या, यही भूमिका राज ठाकरे रखेंगे स्पेसिफिकली? नहीं, ये तो भूमिका हमने पहले ही रखी है, अलग से रखने की कोई जरूरत नहीं है, पहले ही उन्होंने ये भूमिका रखी है।